नमस्कार मी रुपाली आपले सर्वांचे सुकरण रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मी आज बनवणार आहेत लग्नाच्या पंक्तीतली मटकीची उसळ सेम त्याच पद्धतीची टेस्ट खूप टेस्टी झनझणीत निस्त्या वासाने देखील भूक लागते आचारी ज्या पद्धतीने मसाला घालतात सिक्रेट मसाला मी तुम्हाला इथे सांगणार आहेत इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे त्यामध्ये शेंगदाणे घालून घेतलेले आहे मी दोन तीन पाण्यानेही स्वच्छ धुवून घेणार आहेत इथे मी मटकी धुवून घेतलेली गॅसवर एक पॅन ठेवून घेतलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये मी दोन उभे कांदे कापून घेतलेले होते ते फ्राय करून घेणार आहेत आपल्याला हा मसाला जास्त फ्राय करायचा नाही आहे दोन मिनटासाठीच फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये मी चार मिरे चार लवंग एक हिरवी वेलची एक दालचिनीचा तुकडा व एक तेजपान घालून फ्राय करून घेणार आहेत या खड्या मसाल्याने खूप छान टेस्ट येते त्यामध्ये काही काप कापदेखील मी अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत ए दोन मिनटासाठी मी हा मसाला फ्राय करून घेणार आहेत मसाला फ्राय झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये मी घालून घेतलेला आहे आता हे मिक्सरला मी बारीक असं वाटण करून घेणार आहेत मी पाणी टाकून टाकण्याचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे मी तर गॅसवर एक कुकर टापत ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी पाच चमचे तेल घालून घेतलेलं आहे मोठे पाच चमचे तेल घालायचे तेल जरा जास्तच घालायचे आता हा मसाला घालून घेऊयात मसाला आपल्याला पाच मिनटासाठी छान असा फ्राय करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता तेल जरा जास्तच घालात झणझणी तशी आपल्याला उसळ मटकीची करायची आहेत सेम तीच चव असते तुम्ही जरूर ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल यामध्ये एक मोठा चमचा मी आलं लसूण पेस्ट घालून घेतलेले आहेत दोन मिनटासाठी आपल्याला पुन्हा एकदा हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे खड्या मसाल्याने खूप छान टेस्ट ते नुसत्या देखील भूक लागते इथे मसाला छान असा फ्राय झालेला आहे यामध्ये आपण एक चमचा मोठा धने पावडर एक चमचा लाल तिखट जे आपण नॉर्मल घरात वापरतो ते वापरलं तरी चालेल एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद मिक्स करूयात यामध्ये मी गरम मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे आता जी मटकी धुऊन घेतलेली होती ती घालून घेतलेली आहे मिक्स करूयात खूप छान टेस्ट लागते तुम्ही ही पावा बरोबर भाताबरोबर पोळी बरोबर कशाही बरोबर खाऊ शकता खूप टेस्टी लागते नुसतं वासानेसुद्धा भूक लागते आता मी मिक्सरचं पॉट धुऊन पाणी घालून घेतलेलं आहे उस जास्त घ्यायचं पाणी कमी घालायचं आहे आपल्याला इथे आता मी यामध्ये लगेच मीठ घालून घेत आहे चवीनुसार मिक्स करूयात तुम्ही इथे बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे सुगंध तर खूप छान येतोय मटकीच्या मसाल्यांचा आता झाकण लावून मी कमी गॅसवर दोन शिट्ट्या होऊन देणार आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त सुवास सुटलेला आहे भाजीचा निस्त्या वासाने देखील भूक लागते एकदम छान यामध्ये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता पण अशीच खूप टेस्टी लागते ही मटकी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद